ओम अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदामुह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देहं श्रीगुरोः श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवाञ्च श्रीरूपं साग्रजातं सह गणरघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सह गणललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्णकरुणासिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तु ते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाचाकल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 रामा राम रामा हरे 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 कृष्णा। परम पुरुषोत्तम कृष्णानी गुरु परंपरा के सकट गुरुजनक वंदन करनु आम्ही आईटी सेशन स्टार्ट करिया। भागवत पुराण कोंकणी टीम आईटी सेशन आक उपस्थित आशिले पूरा जनक मालगड्यांक मगेले नमस्कार। आईटी सेशन इंटरेस्टिंग असा कसे की म्हणून सांगलार बुक डिस्ट्रीब्यूशन इजी मेथड्स एंड एडवांटेजेस हे आमका आजी सांगू केता सची हरग्रेस अमला सीता माताजी हांगेल बदल हांव स्वल्प इंट्रोडक्शन दिता। अमला सीता माताजीले कार्मीक नांव येवंक गे न्हू आशा म्हण गे न्हू। शी इज द डिसायपल ऑफ एच एच गोपालकृष्ण गोस्वामी महाराजाले। एक्चुअली शी इज फ्रॉम अहमदाबाद आनी तांणी रेग्युलरली हीज ग्रेस उत्तम नर्सिंग प्रभुजील क्लास अटेंड करताचो आनी मस्त जपाटॉक आनी कथामृता आनी मस्त एकादशींचं अँकरिंग केलेलं असं भागवत पुराण कोंकणी आमचं भितर। आणि संजय म्हणाल वाडीक झालेलं असं हांक एक चेल्लो असा तागेल नाव हिज ग्रेस दैवी राम। आणि हनी बी रेग्युलर जाऊन भागवत पुराण कोंकणी तू रेग्युलर जाऊन सेवा करता असायचं आणि पोस्ट ग्रॅज्युएशन करता असायचे कम्प्युटर सायन्सांचं। माताजील हजबंड रेग्युलर सेशन करता असायचे भक्तीशास्त्री आणि अदर वीकली प्रोग्राम्स आणतो। बाय प्रोफेशन आणि मॅनेजमेंट कन्सल्टंट फॉर मोर देन 20 इयर्स व्हेरियस क्वालिटी सर्टिफिकेशन आणतो स्पेसिफिकली शिप रिसायकलिंग इंडस्ट्रीज आणतो फूड इंडस्ट्रीज आणतो आणि मेनी अदर इंडस्ट्रीज आणतो। माताजी हांक असिस्ट करता असायचे बट लास्ट 5 to 6 इयर्स आणतो आणि टोटली इस्कॉन ऍक्टिव्हिटीज आणतो एंगेज जाऊन असायचं। तो तुमका हांवें ह्या कार्यक्रमाक स्वागत करता माताजी। तुमी आमकां हे विशय आमकां एक्सप्लेन करता म्हणून तुमगेल कणावांत सांगून दिता आसा। ओवर टू यू माताजी। हरे कृष्णा स्फूर्ती माताजी म्हगेलो आवाज ऑडिबल आस न्हय? वय वय सो आयचे सेशन आमी स्टार्ट करचे पयले हांव देवाक याद करून मागीर गुरु महाराजा याद करून मागीर आयचे सेशन स्टार्ट करता। ओम अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजना शलाकय चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपं कदम्बह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरुं वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सगणरघुनाथान्वितं तं सजीवं
साधवेतम सावधूतं परिजन सहितं कृष्ण चैतन्य देव श्री राधा कृष्ण पादान सगण ललितान श्री विशाखान्वितांश्च हे कृष्ण करुणा सिंधु दीन बंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरि प्रियवांचा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमः जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्तवृंद हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे सर्वप्रथम भागवत पुराण को ऑपॉर्चुनिटी दिल बदला धन्यवाद करता असा मुरलीधर चरण प्रभु सखी चरण माताजी सगले वरिष्ठ लोक मेगेले दंडवत प्रणाम आयची सेशन पुरा वरिष्ठ लोकां खातीर एक नवीन कसले टॉपीक दिसना म्हाका म्हळ्यार बूक डिस्ट्रिब्युशन ते एक कॉमन टॉपीक जावन आसा कसले म्हळ्यार इस्कॉन म्हळ्यार प्रभुपदान कसं म्हणिल्लें सांगा बूक डिस्ट्रिब्युशन आनी इस्कॉन म्हळ्यार ताजे एक मेन पार्ट तो सो आमी आयची टॉपीक अशी आसा की इजी मॅथड्स एट्रॅक्ट करचे खातीर आमी दवरिल्लो आसा इजी मॅथड्स ऑफ बूक डिस्ट्रिब्युशन आनी ताजे एडवांटेज सो हांव एक सांजचे म्हळ्यार प्रेजेंटेशन फॉर्मात सांगचे प्रयत्न करता आनी सुमार लोकांचो एक्सपिरियन्स आमी आयकुया म्हगे स्वता एक्सपिरियन्स बी शेअर कर प्रयत्न करता पयली थोडशे फिलॉसॉफी आयकुया आनी तुमकां बोर जाल्यार सांगाची तद नंतर प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स बी आमी शेअर करया जायत नवे माताजी दिसून येता असवे आमी पळयता आसा की बूक डिस्ट्रिब्युशन म्हणून ह्या पुरा मॅरेथॉना मैन चलता आसा मॅरेथॉन म्हळ्यार आमगेले जनरली कसं म्हळ्यार मॅरेथॉन धांवची मॅरेथॉन म्हणून एक आयकलं आसा एथलेटिकान एकत्र एका म्हणून मॅरेथॉन म्हणून आयकलं विंबल्डन खंय असल पुरा नमून स्पोर्ट्साचे मॅरेथॉन म्हणून आमी आयकलं आसा हांग आमी इस्कॉनात आमी असल नमून आयकलं न्ही आमी अनेक नमून आयकत असायची की बूक डिस्ट्रिब्युशन म्हणून हा आयची सेशन स्टार्ट करचे पहिले एक सांगा म्हणून केले हांव एक्च्युली पहिली दोन दिवस पहिले अशी सेशन म्हाका अटेंड करू जाय न्ही हांव एक्च्युली बूक डिस्ट्रिब्युशनान बेगीन बिझी आशिल्ली सो तशें करून थोडे पॉयंट्स उरचे शक्ती रिपीट जाल्यार बी उरचे शकता ताजे खातीर एडवान्स सारी हांव क्षम मागता आसा सो आज सेशन स्टार्ट करया तर आमी पळयता की सगळे लोक ची ऑल ओवर वर्ल्ड हे डिसेंबर म्हयन येवचे एकची सुरू जाता मॅरेथॉन म्हळ्यार हे मॅरेथॉन म्हळ्यार एक्झॅक्टली कसं जालें लंबी दौड आमी हिंदीन म्हणटा जाल्यार लंबी दौड लाँग रन म्हणटा पळय तशी आमकां हांगा याद दवरून घेवपा की हो फेस्टिवल्स आमकां सेलिब्रेट करता हे बूक डिस्ट्रिब्युशन खंयचे मॅरेथॉन म्हणून म्हणटा जी ते 40-45 डेजाचे एक फेस्टिवल घरांत तूं परब आसा जेव्हा घरांत तूं कोणाली भाडीक आसा तर आमी कशी उत्साह घेवन कशी करताची तसल उत्साहान आमी हे मॅरेथॉन खंयचे आसा बूक डिस्ट्रिब्युशन मॅरेथॉन ते आमी करता म्हणून आसा आतां फर्स्ट ऑफ ऑल भगवद्गीताचे हे बूक डिस्ट्रिब्युशन भगवद्गीताचे म्हळ्यार कसं खात्रेक भगवान देवान स्वतःची 18 अध्यायांत 69 वर्सांत सांगिल्लं की नच तस्मान मनुष्येषु कश्चिम मे प्रिय कृतमा भविता नाच मे तस्मान अन्यो प्रियतरो भुवि म्हळ्यार देर इज नो सर्वंट इन दिस वर्ल्ड मोर डियर टू मी दॅन ही नॉर विल एवर बी मोर डियर म्हणून म्हळ्यार कोण हे मागीर प्रचार केन कोण करत पळय तसल डिवोटी की चड म्हाका कोण प्रिय ना म्हणून इतलं पसून हांगा देवान सांगिल्लं की आतां एक कंजूशी मनुस म्हणले तागेले एक राशी आस्ती आसा पण तो खर्च करचे वत नाही ग्रिडी मनुष्य तो कशी ताजे सांबाळून दवरता लोकरा भितर कशी कान दवरून निपोवन कशी दवरता पळय तशीशी देव खंय आमचे सल्ले कोण आमचे सल्ले म्हणजे कोण देवाल हे प्रचार करताच पळय तसल डिवोटीक देव त्या ग्रिडी मनशा वरी प्रोटेक्ट करता पळय ऑल टायम प्रोटेक्ट करता ताजेर कसले आता तो ग्रिडी मनुष्य कशें तागेले संपत्तीचेर कोणाले एक नजर बी पडचे ना अशें म्हणून कशी राखता पळय
ते दृष्टि न ताजे की चढ़ देव तगेल शुद्ध भक्त कोण प्रचार करता तगेल उद्देश आज कोण प्रचार करता पड़े तगेल बदल काळजी घेता म्हणून अशी एक हे रामायणांत आणि अशी होडड शास्त्रांत न्ही सांगिल्लं आसा. आम्ही हे एक लेख घेऊया की हे भगवद्गीताक म्हणून कसलं इतलं महत्व दिलेलं आसा, कसल्या बाकी ग्रंथा खातीर तितलं फोकस करणारी अशी नाही की करचे न जमून नाही, पण भगवद्गीता म्हणजे आम्ही ऐकून आसा ती लाईफ मॅन्युअल म्हणून सगळो काकूत आसा. हातू स्वतः भगवद्गीतान तुझी देवान कसं सांगितलं आसा हांगा 9.2 वर्सां तू राजविद्या राजगुरु हे आशिल्ल्यांत राजविद्या राजगुरु हाजे की इम्पॉर्टंट खंयचे शास्त्र ना अशें म्हणून देवान सांगिल्लें आसा. आनी तें देवान स्वता तोंडान आयल हे आनी कोणानची खंयचे एज ग्रुपाचे ना हाका अंडरस्टँड करता म्हणून आसा. अशें न्ही की होड्डान करचें ना सान्नान होड्डान करता सान्नान करचें ना अशें म्हूण न्ही, सान प्रायेंतल्यान दोन कितलें करता तितलें बरें. सो अशें आमी पळयताच की हे भगवद्गीताचे स्वता एक अशी महत्व की स्वता देव स्वता एक बाजून सांगिल्लें की म्हगेल प्रचार तुमी करा म्हणून एक ताजे निमित्तान आनी हे हाजे की वयल आनी खंयचेची नॉलेज ना म्हणून सांगिल्लें आसा. त्या दृश्टीन आमी याद दवरून घेवपाक आनी हाजे प्रचार आमी प्रयत्न करता. आतां आमी सांगिल्ल्या वारी की हे खंयचे फेस्टिवल आसा हे ऑलमोस्ट 45 डेज पसून एटलिस्ट चलता. मात्र अशी न्ही की 45 डेज जाले हा काम जाले अशें न्ही, आनी थोड लोक अशें उरता की अंदू वर्सा केले मुखारी आनी डिसेंबर आयले म्हळ्यार अयो देवा आयले वेळो परत डिसेंबर म्हयनो असल उद्देश उरचे ना. उलटा अशी उरता की अरे बाबा आतां फेस्टिवल आयलो आसा आतां आमी हे म्हणटा आमी कसली नवीन नवीन कशी कशी तयारी करची कशी कशी पुस्तक भितर म्हळ्यार आमगेलो कॉन्शियसनेस खंयचे आसा टोटली कृष्ण कॉन्शियस उरता पळय. उठची दोन रात्री न्हीद का जाल्यार दोन आमी अशी घेवन घेवन न्हीद का की आमी फाल्यां खंय खंय वचचे वितरणा खंय खंय वचचे खंयचे खंयचे रितीन करचे कोण कोणा मेळचे वचचे असले हे सुद्दां पुस्तक वितरणा खातीर कशी हे म्हणले का ना की अशी थकील मुडार उठचे क ना. हाका एक वर्ड दिलेलो आसा एक हे युगाचे रास लिला म्हळ्यार आमी बायल मनशी पुरा विंगड विंगड डोर टू डोर डिस्ट्रिब्युशनांनी वता न्हे वेळ तेन्ना म्हळ्यार 1-to-1 बेसीस विंगड बायल मनशाक मेळटा अशें पुरा म्हणून हाका रास लिला म्हणून बी म्हणिल्लें आसा हे कलियुगाचे. तेन्ना एक पंत एक बायल मनशीन म्हळ की हे तुमी पुरा प्रचार करताची आनी हाची नांव रास लिला म्हळ्यार हे समवे म्हणजे प्रभुपदान स्वतः म्हळ की हे कोण म्हणिल्लं आस पळय रास लिला म्हण ते मनशान परफेक्ट अंडरस्टँडिंगान वयल्यान म्हणिल्लं आसा दॅट पर्सन न्यू द परफेक्ट अंडरस्टँडिंग ऑफ वॉट टिचींग इज अ म्हणून. सो वी शूड थिंक की वी आर रियली म्हळ्यार ग्रेटफूल आनी आमके केन्ना हे सेवा मेळिल्ली आसा तेन्ना वी शूड बी वेरी मच ग्रेटफूल टू कृष्णा की आमके लायक केलेली आसा. अशें न्ही की कोणान करचें नज कोणाक जायना अशें म्हूण न्ही, पण केन्ना आमी इनवॉल्व जाताची तेन्ना आमगेल भितर ऑटोमेटिकली ते एक मन जावका की आमी आनी इतलें चड करता आनी इतलें चड करता आमगेले एफर्ट आमी खंयच कमी उरचे ना. आतां म्हण आतां एक आमी प्रचार करचे गेले सकाळचें दोन सांज पसून केल्ले आनी कडेन दिवसभर केलेले एक पुस्तक गेले जेव दोन पुस्तक गेले म्हणून अशी आमी हताश जावचे ना की अशी निराश जावचे ना की यो बाबा कसले हांव इतलो त्रास काडिल्ल्याक मागीर एक बी पुस्तक गेल ना असल म्हूण विचार येवचे ना. कित्याक म्हळ्यार हांगा सांग प्रभुपदान सांगिल्लें आसा आनी आमगे पुरो आचार्य बी म्हणटा की आमगेले एफर्ट इम्पॉर्टंट क्वॉन्टिटी न्हय रिजल्ट जाता. आतां आमी वखद ताप आनी आयिल्ले आशिल्ले आसल्यारी कसं घेताची पॅरासिटामॉल आनी घेता आमी तेन्ना तुपळेच्यो बसता हांवें की कितलो क्वॉन्टिटीन हे आमगेल्या आंगान परिवर्तन जाता आसा जेव ताप गूण जाता आसा म्हणून तें पुरो पळोवचें बसता वखद घेताची आमगेलें काम करताची जेव आराम करता आनी तें ऑटोमॅटिकली आंगान वतना पळय ताप गूण जाता पळय की न्हय. तशीची हे केन्ना आमी बूक डिस्ट्रिब्युशनाक वताची तेन्ना ताजे रिजल्ट तो येवच्यो आसा आज ना जाल्यार फाल्यां ना जाल्यार थोडे दिवस नंतर. आमी इतलं आजी सुमार जाऊ तितलं आमी एक्झाम्पल्स कवर प्रयत्न करया की कशी कशी लोकांनी केली केले एक्झाम्पल तुम्ही ऐकले बी उरचे पाव कित्याक म्हणजे हे खंयचे एक्झाम्पल मागीर स्वतः ऐकलेले न्ही मस्त सिनियर्स पुरा एक्झाम्पल हांव शेअर करचे प्रयत्न करता आसा. सो हांगा आमी हे फोकस करता की आमगे हे क्वॉन्टिटी म्हण ते इम्पॉर्टंट न्ही जाल्ले बरें जाले. आतां एक बाजून एक म्हण एक चार तास एक सांगिल्ल्या वारी
प्रयास केलेली म्हणशान एक बी तागेल वितरण जालं ना आणि अनेक बाजून एक 10-15 मिनिट बुक डिस्ट्रिब्युशन आयले तागेल थोडेशे स्किल यूज करून ताणे 10-12 विकले म्हणून ताक दोन हातूंत कोणा चड क्रूप मेळटा म्हणून जर कोणा प्रश्न विचारलेली दोन्ही लोकां तितले मेळचे उलटा तो कोण 4 तास प्रयास केलेलो आसा पळय ताक चड मेळपा म्हणून लेखा कसं लेखी म्हळ्यार ताणें 4 तास तो तितलो प्रश्न कॉन्शियसनेसांत आशिल्लो तशें करून क्रूप खंयचे आसा पळय हें न्ही की क्वॉन्टिटीचेर लागू जावंक ना हांगा अशी म्हणटा की मुखार सांगता हे डॉक्टर नीताई सेविनी माताजीन मस्त चंद करून घेवन एक्सप्लेन केलें केन्ना आमी बूक डिस्ट्रिब्युशनां वता खंय तातूंत 4 लोक इनवॉल्व उरता खंय आमी आमगेले भितर आशिल्ले परमात्मा आमी कोणाक करताची म्हळ्यार प्रचारक तो मनुश्यू आनी तागेले आंगा आशिल्ले परमात्मा हे 4 लोक इनवॉल्व जाले उरता खंय हातूंत 3:1 रेशियो उरता खंय म्हळ्यार म्हाका इच्छा उरता की हांव ताका पुस्तक दिवपाक मागीर भितर वयले आशिल्ले परमात्माक बी इच्छा उरता की ताका पुस्तक दिवपाक ते मनशा भितर आशिल्ले परमात्माक बी अशी इच्छा उरता की म्हाका घेवपाक म्हणून आतां कोणा इच्छा उरना उरना म्हूण डाउटफूल कोण आसा ते मनशाक सो अशी रेशियो 3:1 पण ताजे अर्थ कितें की आमी आमगेले एफर्ट घालची घालू का जावो जायनाशी जावो ते देवाचेर सोडून दिवप तागेले नशिबांत आशिल्ले तागेले मन जर परिवर्तन जालें तो ताबडतोब घेता जर ताका अशें दिसता की आतां पूण घेवचे लायक ना म्हणून तेंतूत बी तुमी लेखा की हे खंय एक हे वण आस पळय एक व्हड मोठी वण आशिल्ली हे बी एक लॅक्चरान तुका हांव आयकलें म्हूण शेअर करचे प्रयत्न करता एक व्हड वण ती व्हड पैलवान येवन धाडयता मॅरी ते हतोडी म्हण ताज्याने धाडयता धाडयता वता खंय एक 10 लायनां राबून ते पैलवान लोक येवन धाडयताच खंय पयले मनुश्य येता तुटना दुसरे मनुश्य येता तुटना 9 लोकांनी जेन्ना पळय 10वे मनुश्य कोण येता तो एक हात मारता तेन्ना ती वण ती मोडता ताजे अर्थ कसले ते 10वे मनशाक चड ताकत आशिल्ली म्हण वे न्हय न्हय वे ते पुरा 9 लोकां प्रयासा नंतर ते 10वे मनशान तो बारीक उरचे पळय शकता कशी उरचे शकता ताणे धाडयले निमितान मोडले म्हूण न्हय ते मोडचे आशिल्लेची तागेले बदला आनी कोण ना मोडल्यार बी मोडचे आशिल्ले मात कितें ते 10 लोकां प्रयत्न केले निमितान ते आनीक लेख बारीक सेसार जाले तशी आमी केन्ना पुस्तक वितरणा वता केन्ना येद्रा मनुश्यो आमकां लेखता एक मात आमी कसले उलोवचे पडना इस्कोना तर्फेच्यान आयल्याची पुस्तक वितरण म्हळ्यार तितलो म्हणजे का तो घेता तो मनुश्यो तेन्ना आमी कसो लेखा आमी तो 10वो मनुश्य म्हूण लेखा ते लायनांतलो आमी तो 10वो मनुश्य म्हूण लेखा आनी केन्ना आमी पयले आमी केन्ना वताची आनी केन्ना मनुश्य तो कोण घेना येद्रा मनुश्य केन्ना घेना तेन्ना आमी कसो म्हूण लेखा हांव मेगेल काम केलें हांव एक हतोडी मार्च मारले मागीर नंतर कोण येतले तो आनीक मनशा मेळटलो तन तांगेले म्हणटलो केन्ना ना केन्ना तो घेत म्हणवय की न्हय असोच बुद्धी येवका ना की म्हाका अहंकार येवका की हांव घे हांव ताका प्रीच केले म्हूण ताण घेतले न्हय हांव केन्ना 10वो मनुश्य म्हणून हांव लेखता केन्ना एक्सपेक्ट करचे ना की ओ म्हाका एप्रिसिएशन असल पुरा बुद्धी घेवन घेवन करच्या कर नजो सो आमी नेक्स्ट हे आमकां वेल्यूस इस्कोना 4 वेल्यूस मेन खंयचे म्हण कोत बुक्स आर द बेसीस प्युरिटी इज द फोर्स प्रिचींग इज द एसेन्स युटिलिटी इज द प्रिंसिपल हाजे बद्दल भागवत पुराण कोंकणी पुरा सिरीज काडिल्ली आसा सो हाजे बद्दल म्हाका चड कसले सांगची उर ना पण जस्ट टच करता हांव आयज थोडे थोडे सुमार पॉयंट कवर करचे म्हण आपण थोडे थोडे टच करता बुक्स आर द बेसीस आमी हांगा केन्ना स्वताची प्रीच करता पयली आमी स्वता रीड करता प्रीच केन्ना करचे शकताची केन्ना छंद कोण सांगचे शकताची तेन्ना आमी पयले स्वता ताका अंडरस्टँड करता रीड करता म्हळ्यार मात आमकां लोकांक सांगचें करता आनी खंयचेय मुवमेंट जाले ते अध्यात्मीक उरो की भौतीक विशया रिलेटेड उरो केन्ना ताका बेजीस कसो सांग ते मुवमेंटाचे बुक्स तशीच आमगेले हातूंत इस्कोनातूचे बी भागवत म्हण भगवद्गीता म्हण हे पुरा ताजेचे बेज प्युरिटी इज द फोर्स प्युरिटी इज आमगेलें कितलें साधन आमगेलें कितलें इफेक्टीव उरता की कितलें चँटींग आमी इफेक्टीव करता की तितलें आमी प्युअर आमगेलें प्युरिटी उरता आनी तशीच आमी प्रचार करचे शकता जर आमी केन्ना पुस्तक वितरणां वताची आनी आमचे जायना आमी उलोवचे शकना जावो तांकां समजावचे शकना ताजे अर्थ कसो म्हणलें का आमगेलें साधनांतूच कमी आसा म्हणलें का
आमगेल साधन केन्न परफट जाता. आमी बूक डिस्ट्रिब्युशन वचचेच म्हणून आमी बाकी साधनाचेर कॉम्प्रोमाइज करचे ना. आमी सकाळी उठचे उठून नियमीत उठून न्हूची मंगलाकर न्हू म्हणन नित्यक्रम सकाळची कर न्हू जप कर न्हू सोळ माळ सकाळची कंप्लीट करून केन्ना आमी वता पळय इफेक्टीव चँटींग अशें न्ही की म्हणका म्हणलें म्हण आनी त्या नंतर केन्ना वता पळय तेन्ना आमगेले भितर प्युरिटी बी उरता आनी ताजेन आमी प्रचारा बी छंद कोण करचे शकताची. ऑफकोर्स प्रिचींग इज द एसेन्स ते आमकां सगळो काका गोत आसा आनी हाजे यूज कशी तो मनुष्य आतां आमकां एक वेळ नॉलेज उरता पण ताजे उपयोग कशे करचे म्हूण गोत नाशिल्ले आशिल्ले आसल्यार ते नॉलेज घेवन कसले ताजे उपयोग कशे करता म्हूण ते आमकां कळ्ळें येवकार. सो हांगा उपयोग करचे म्हळ्यार कशी हांगा आमी संसारांत उर न्हू संसाराचे कशी टच जायनाशी म्हळ्यार ताजे इफेक्ट आमी केन्ना हे ना पळय त्या मनशाक आमी कसं म्हण म्हणताची एक्च्युअल त्यागी म्हणताची. सो दीज ऑल कम्स अंडर हे युटिलिटी इज द प्रिन्सिपल म्हणून. सो प्रिचींग इज द एसेन्स हांतू तू आनी कितके म्हळ्यार प्युरिफायज अवर एक्झिस्टन्स. आतां आमी केन्ना प्रिचींग करता आमगेले हे मेन हाजे बूक डिस्ट्रिब्युशन हातू तांनी तूं मेन आमगेले कसं म्हळ्यार प्युरिफिकेशन हे आमी आतां सिस्टमॅटिकली मुखार अंडरस्टँड करया. हिस्ट्री आमी लास्ट सेशनांत ऑलमोस्ट आयकून घेतिल्ले आसा. प्रभुपदान आमकां केन्ना म्हणचे कसले पयल आमी दिवसा सुरवाती दोन नॉट जस्ट हे म्हयन्या म्हूण न्ही एनी टायम ताणें कसं म्हूण सांगिल्लें आसा सांग अवर बूक डिस्ट्रिब्युशन इज अ मोस्ट इम्पॉर्टंट टास्क इन अवर सोसायटी देरफॉर आय एम गिवींग सो मच स्ट्रेस ऑन इट. आमगे गुरू महाराज म्हगेले गुरू महाराज होलिनेस गोपाल कृष्ण गोस्वामी महाराजान बी म्हणचे बूक प्रिचिंगान तूं चँटिंगान तूं हे दोन हातूंत तूं ताणें फोकस मस्त करचे. कसले की म्हळ्यार बूक डिस्ट्रिब्युशनान तूं लोकांक कसलो फायदो ते आमी पळोवपा तागेले कशी उद्धार जाता एक बूक प्रीच केली निमित्तान तागेले कशी उद्धार जाता ते आमकां कळून घेवन येतले. एक पण ताका हेच्यान कोण म्हणिल्लें आसा एक रिपोर्टरांनी येवन प्रभुपदा म्हळें खंय प्रभुपाद तूं केन्ना पळयल्यार बूक डिस्ट्रिब्युशन बूक डिस्ट्रिब्युशन कायम त्या मनशान पुस्तक मात वत्त बसिवे ताका विंगड काय काम ना वे. प्रभुपदान छंद आन्सर दिले जर तो बुकवर्म जर जायना जर जाल्यार तो नेक्स्ट लायफान तो स्टूल वर्म जाता म्हण तूं खंयचे जेवचे प्रेफर करता हश म्हूण घेवन म्हळ्ळें खंय त्यानंतर तो मनुश्य चुप्प जालो. ताका कळ्ळें की ते बुक्साक कितें प्रभुपाद इतलें म्हत्व दिता म्हणून खरेंची सांगिल्ले प्रभुपदान आमी जर कृष्णाल दास न्ही जाल्यार आमी मायाल दास येता मायादास जावन करचे कसले वापस हे जन्मचक्र जन्म मृत्यू जर हांवें दिन हातूंत तूं येवन फस्तां उरताची आनी कसं लाईफ मेळट म्हणून आमकां कळलें ना. ताचे खातीर एका प्रभुपदान सांगिल्लें आसा की ही स्ट्रेसींग मोर एन्ड मोर ऑन हे बुक्स. आमगे गुरु महाराजान इस्कॉना बद्दल एक चंद लायन सांगिल्लें आसा आय फेल्ट लायक शेअरिंग सो आय हॅव जस्ट एडेड इट की द हार्ट ऑफ इस्कॉन इज बुक डिस्ट्रिब्युशन. इफ बुक डिस्ट्रिब्युशन इज हेल्दी देन इस्कॉन इज हेल्दी अँड डिवोटीज आर हेल्दी इफ डिस्ट्रिब्युशन म्हणल्यार इज लो देन वी आर वी. आमी हेल्दी ते केन्ना उरचे शकता केन्ना आमगेले बूक डिस्ट्रिब्युशन हेल्दी आनी वेन वी आर आमगेले बूक डिस्ट्रिब्युशन केन्ना लो आसा देट मिन्स वी आर सीक म्हण. सो अशी आतां आमी थॉट पॉयंट आतां कवर केल्ले नेक्स्ट आयकू की आमी बुक्स कसा खातीर डिस्ट्रिब्यूट करता म्हणून. वन बूक म्हळ्यार ताजे कोण कोणाक ए वन बूक डिस्ट्रिब्युशन हेल्प्स मेनी पीपल टू बिकम डिवोटी. एक घरांत एकल्याक आमी दिल्यार बी ताका घरा कडेन कितले लोक आसात त्यांना वतले ताका सगळे लोकांले उद्धार जाता तागेल्या फायद्या खातीर एका आनी एक एक कोण पुरो सिटी चेंज एक कल्चर पुरो तो मनीस अनेक मनशां म्हळ्यार ताका आवडले तर आनीक चार लोकांक सांगता तो हे बाबा ह्या पुस्तकान मस्त फरक पडचे आसा अशें म्हूण घेवन तो उदाहरण दिवन घेवन सांगता. एक पण ताका एक डिस्ट्रिब्युटर बारा गेल खंय म्हळ्यार प्रिचींग करता करताची समहो क्रॉस जाल म्हणजे थंय एक ड्रंकड आशिल्लो खंय ताका उलयलें म्हणजे की हे बूक डिस्ट्रिब्युशन भगवत गीता वितरण आयला म्हणून तो खंय पिवन तुन्न आसा तरी सुद्दां हातां भगवत गीत घेतल्या खंय हे पुस्तक म्हळ्यार विचारच नाका हांवें हाजे म्हळ्यार लायफ चेंज केल्या म्हणाल खंय तो आनीक म्हण खंय कशी लायफ चेंज केले म्हळ्यार हातूंत तूं हांव इतलो डिप्रेस्ड आशिल्लो अनेक आशिल्लो अत्रेक आशिल्लो हातूंत खंयची देवान सांगिल्लें आसा म्हगेले पुरा डिप्रेशनांनी दूर जाल्या म्हणून. आतां एक बाजून हो पिलील आसा मात ताणें तें भगवत गीता पूर्ण वाचील आसा म्हणले खात्रेक ताजें कितलें म्हत्व आसा पळय तें तो केन्ना विसरना तें तुन्न आशिल्ले अवस्थेन तूं बी ताजें खंयचें म्हत्व आसा पळय तो विसरना. ऑफकोर्स स्लोली एन्ड ग्रेज्युअली
तेगेले हॅबिट्स बी चेंज जावचे शकता. पण मायट बी यू हॅड रिसंटली रेड, पण तो म्हणता की आपण हे सिच्युएशना खंयच्यान भायर येयलो. सो वन आतां तशी चिकन बूक डिस्ट्रिब्युशन केल्यार लोकांक उद्धार जाता, तेगेल्यान तूं ट्रान्सफॉर्मेशन जाता. तशीची केन्ना बूक डिस्ट्रिब्यूट करना तेन्ना मस्त लोकांक डिवोटी जायनाशी उरच्यान तूं वंचीत करपाची. आमगेले उद्देश कसो जाल्यार, जिवनाचे उद्देश कसो जाल्यार, आमगे बरोबर लोकांलो बी उद्धार करता, सगळो लोकां जावं तितलो आमी डिवोटी करचे प्रयत्न करता. सो हांगा सगळे पॉईंट हांव एका एक सांगता गेल्यार सुमार वेळ जातलो, म्हणल्यार सुमार कवर करचे आसा. सो क्रिएट पायस क्रेडिट्स अँड फॉर्च्युन फॉर ऑल द पीपल. आमकां श्रील प्रभुपादान आमकां हे बूक दिले, आमी वाचले, आमगेले आमी परिवर्तन पळय जाता. इट्स अवर ड्युटी न्हू की आमी बी लोकांक त्याची शेअर करता म्हणून, त्या निमित्तान आमी हे वितरणाक वचका. सो नेक्स्ट वैशेषिका प्रभू ना तांगेले एक लेक्चर आसा, थोडशे पॉईंट्स तांगेले लेक्चरात कवर करचे प्रयत्न केले की ताणें वेरियस मेथड्स दिलेले आसा, की सरळ मेथड्स दिलेले आसा की आमी बूक प्रिचींग कशें करचें म्हणून. थोड लोक उरताची की आठवडे आठवडे क वचून घेवन फूल डे अशें वचून तांकां विकेंड वॉरियर्स म्हणटा, तांकां आठवडे विकेंडा वचचे, मंडे टू फ्रायडे तांगेले ऑफिसाक काम करचे, सॅटरडे संडे जाले मोस्ट लोकांक वचचे सरळ जाता, कित्याक म्हणल्यार वर्कींग लोकांक नेवान करचे शकता, यो म्हाका सकाळचे न्हू सांज पसून ऑफीस आसा, कित्याक म्हण येता सॅटरडे संडे तुमी टायम काण घेवन करता. तसो लोकांक प्रिचींग बरें करून करचे जाता. डिस्ट्रिब्युटींग फूल सेट्स म्हणल्यार पुरा भागवतमा सेट टिकना, कोड कंपनी वचून न्हू हे डिस्ट्रिब्युशन करचे जाता. आनी हांव तूं एक सांजचे एक पास्ट टायम सांगता म्हण आसा. एक म्हणटा खंय रशियन खंय एक चोर आशिल्लो, खंय तो इतलो चोर तशें खंय म्हळ्यार केन्ना पळयल्यार रात्री जावचे खंयची चोर चोरी करचे वचचे आशिल्ले. तेन्ना कसं जालें की एक पंता तो एकल्या घराक गेल म्हण जाले, तेन्ना थंय गेल तेन्ना पळयल खंय कसले चोरी करच्याक मेळना मू, हे कसलं घर बाबा, भायल्यान पळोवचे चंद आसा, भितर पळयल्यार काय चोरी करचे मेळना म्हणून अशी अशी पळयली. त्यान काळकान तुकडे अल्टिमेटली ताका एक हाता एक कपाटान ते एक पुस्तक दिसले खंय, ते पुस्तक ओपन पळयल्यार ताजे वयरी भगवत गीता एज इट इज म्हणून बरयलं आशिल्लें. काय ना हांव आईल आसना हे चर्चाक ह्याची घेवन वता म्हणून हे चर्चाक घेतले खंय, आनी घेवन घरा गेल खंय, आनी कसलं असे हा तू तितलं भारी वड कपाटा भितर दवरल्या म्हणून, आनी काय काय दवरला म्हणून घरा वचून अशी पळोवचे गेल्या रे, फ्रंटाक कृष्णाल आनी अर्जुनाल फोर्ट पळोवन ताण अशी लेखले की ओ हा तू म्हाका पळयल्या रे फायटींग पुरा टॅक्निक्स आनी बरे लुडच्या फाव पळोव्या म्हणून ओपन करतके आनी वाचचे सुरू करतके. कडेर पळोवचे गेल्यार खंय इतले ते 65वे अध्याय जावचे अशी पुरा ताका कळलेत की बाबा हांव लेखील हांव चोर म्हणून हे पळयल्यार सगळे जगत देवाल सृश्टीचे आनी देवाल हाजीचे चोर म्हळ्यार क्रिएशनाचे चोर अशें म्हणून ताका फिलींग येत. काय कडेन दुसरे दिवस बायल म्हणटली आज कितें धंद्या वचची ना हांवें तुगेले चोरी करचे वचची ना हांवें म्हण तागेले ते चेंजीस येवन जालेले आसा, ट्रान्सफॉर्मेशन येवन जाले आसा. ती म्हणटा की हो कसो वचचे लागले म्हणून तीन बूक काळखी तिचेर परिवर्तन बी तशीच घोव बायलो इतले चंद कोण डिवोटी जाल खंय कडेरी तांणी खंय बूक डिस्ट्रिब्युशनाक म्हळ्यार इनवॉल्व जाले ना पडे डिवोटी जाल्ना पडे बूक डिस्ट्रिब्युशनाक वचचे सुरू करले. मात तागेले ते चर्ची स्किल्स आशिल्ले न्हवे ताका, ताणें कसं केलं खंय केन्नाची डिस्ट्रिब्युशनाक वच केल्यार ताका ते घर पळोवन ताका कळ्ळें तशें गेलें, खंयचे घर पळयल्यार हे मनशाले कितले आस्त आसा म्हणून ताका कळ्ळें तशें खंय आनी वचचेकच खंय हाका ते स्किल्स फकश वापरता आशिल्लो. पयले तागेले घरा कडेन कितले चोरी करता म्हण त्या उद्देशान वत आशिल्लो, आतां कसो करचे उद्देशान हाका भगवत गीता एक दिवच की पुरा भागवतम्मा सेट विकच्यो असो उद्देश, म्हळ्यार हे घर वड आसा हांगा भागवतम्मा सेट वचका अशी म्हणून डिस्ट्रिब्युटींग फूल सेटा वयल्यान म्हाका ते उदाहरण याद येयले. म्हळ्यार इतले पसून लोक कशी कशी हे भगवत गीता तो आईल कसो खात्रे कर तागेले भितर कशी हे ट्रान्सफॉर्मेशन आयले आनी ते ट्रान्सफॉर्मेशन हे ना पडे तागेले ते वायट स्किल्स बी खंयचे बऱ्या खात्रे तो वापरचे लागले हे एक आयकूच सारखे विषय. तशीच तांणी विंगड विंगड उदाहरण दिलेलं म्हळ्यार तारीख दिलेलं आसा हे स्मार्ट टेबल. स्मार्ट टेबल म्हळ्यार बी कशी एक पण ताका एक बायल मनशी लायक बिलकूल टायम नाशिल्ले घरान सांजर डू आशिल्ली की अशें जावन आसा आनी
ती डिवोटी ती प्रिचिंग कर म्हळ्यार तिके कडे कसले टायम नाशी तिका घरा पळोवचे निचरडा पळोवचे तूं फुर्सत मेळनाशिल्ली म्हूण तीन कसं केले खंय की एक टेबल दवरले खंय आनी थोडेशे पुस्तक दवरले आनी थंय एक बॉक्स दवरले आनी ताजी किंमत कितलो आसा ते बरयल खंय आनी कोणा हे जावपा हे घेवन हाजे तुहान त्या बॉक्सांत तूं ताजे पयशे घालाचे म्हणून बरयल खंय आनी एक दिवस की दोन दिवस नंतर की दोन तीन दिवस नंतर तिका चेडू हुशार नाशिल्लो ते हुशार जायना पडले तेन पळोवचे गेल्यार की ते टेबला वयले पुरा पुस्तक खाल जावन आनी तितले न्हय ते बॉक्सांत कसो आस म्हूण पळयल्यार कितलो पुस्तक आशिल्ल पळय ताजे वेल्यू की चड तांतूत पयशे आशिल्ले पळय म्हळ्यार पुस्तक वितरण ते कशी जाय ते करत अशी न्हय की हे रितीन करका त्या रितीन करका अशी म्हणे कोणा न करत हे पळय स्मार्ट टेबल हाजे खातीर हाजे नांव स्मार्ट टेबल स्मार्ट बॉक्स ऑफकोर्स डोनेशन बॉक्सा खातीर एक केली आसा संकीर्तन फेस्टिवल लोक पुरा बस घेवन घेवन विंगड विंगड संकीर्तना वताची आनी थंय बी बूक डिस्ट्रिब्युशन कसलीय करका जाल्यार आमकां एक उत्साह उरका पळय हे संकीर्तन फेस्टिवला वयली एक छंद एक पास्ट टायम पास्ट टायम न्ही हे एक एक्सपिरियन्स शेअर करता तुम्ही सगळो कोण प्रबोधानंद स्वामी म्हणून ऐकलं उरचे पाव ताणी एक तांगेल बद्दल एक लेक्चरांत हांव ऐकल्ले की ताणी कसं केलं खंय नॉर्थाक पुरा तांगे संकीर्तना बस घेवन घेवन वचचे भायर सरकी बूक डिस्ट्रिब्युशनाक तेन्ना सकाळी पडे वच का जाल्यार खंय तांणी ते बस म्हळ्यार ताजे पुरा लिगल डॉक्युमेंट्सांनी तांणी कॅरी करता अशी अशी साफ सफाई करून घेऊन वच का जाल्यार त्यांचे खंयचे लिगल डॉक्युमेंट्स असा पळय ते खंय घरांत उरले खंय म्हळ्यार घेवचे विसरले म्हणून जाले आणि तांणी भायर सरून जाले आता ड्रायव्हर आशिल्ले पुरा लोक आशिल्ले आता बूक ताजे जे डॉक्युमेंट्स नाशिल्ले डॉक्युमेंट खंयच्या बसाचे तेन्ना कसं जालें की म्हळ्यार चॅक पोस्ट आयले थंय आरटीओ लोक राबयता न्हय वे दाखय गाडी हे पुरा तुम्ही हे पुरा मंडल घेवन वचचे कल भायर सरले वय हे पयले तुमगेले जे परमिशन आशी लेटर दाखय तुमगेले कागद खंयचे ते गाडीची लिगल डॉक्युमेंट्स दाखय म्हणले पळयले आनी विसरून गेल्याची कोणानं हाडिल ना करचे कसले आनी सुमार किलोमिटर येवन जावन गेले आसात 100 की चड किलोमिटर येवन जावन गेले आसात हाडचे कशे वचचे बाबा तेन म्हळखे ते आरटीओ ऑफिसरांक म्हळखे तशें आसले तुमकां एक करपा पडटले तुमगे तुमगेली गाडी आस पळय हांग सायडान पार्क करका आनी कडे तुमकां कसं जाय ते कराची म्हळके आतां आनी पाप कसल करचेले बूक डिस्ट्रिब्युशना भायर सरले अशी वचची वे पयशे बी ना पयशे दी म्हळ्यार पयशे बी ना कितें दंड भरका म्हळके ते दंड भरचे तांगेले पयशे बी नाशिल्ले तेन्ना कसं केलें खंय पुरो कितले दिवस आमी बंद करून दवरता पळय आमी हांगा उरया म्हणले खंय तेन्ना बसाची बस सायडा करना पळय बसारी बसून तांणी किर्तन करता उरताची खंय सान जेन्ना पळय रांदप करचे उरता आतां थंय तांणी एक हँडपंप पळयल खंय ते पोलीस चौकीन आतां लागीं एक हँडपंप आशिल्लो खंय म्हणा पळय एक दुसऱ्याक सांगताच खंय हो हांगा एक हँडपंप आसा म्हणा पळय उदकाची काय आमकां चिंतना आमी आमगेले रांदप करत न्हांवची बिवच करत आमी संकीर्तन बस म्हळ्यार कसले तांकां पुरा तांगे कुकींग आयटम्स म्हळ्यार गॅस आनी पुरा तांणी घेवन वता म्हळ्यार तांकां दिवस रात्री खंय उरता म्हणून कळना पळय त्या फेसिलिटी वट्टू वता तांणी सो तशी भायर सरना पळय ते बस सारी किर्तन करचे सुरू करता खंय रात जेना पडे थंय न्हिची करता खंय रांदप करताची थंय करचेले आतां सकाळी पडे उठना पडे आनी मंगळ आरती करचे पुरो ते पुरो बस सारी करता आसात आमी चंद कोनू आनी सकाळची 9-10 घंटे जेना पडे प्रसाद करचे सुरू जात म्हणजे आनी तांणी वांटून घेवन बशिल्लो आसा आतां मात्र हो आरटीओ ऑफिसर कोण हांकां कैद केलेलो आसा पळय तो रात्री जेन्ना पळय हेर दिवसा सकाळी आयिल्ले परत ऑफिस आयल म्हणजे ऑफिस आयून ते धगा दिवस की उरता ते येवच्या कशी ताग चेरार बसता आनी फॅन आस स्विच ऑन करता म्हणजे कशी ऑन करता घेता तो फॅन आस पळय धाड करून टेबलाचेर पडता अरे बाबा ताजे पांक एक पांक मात ताका माथ्या लागता तेन्ना अरे बाबा मेजेचेर तो फातर इतले जड फान फॅन पडीत असले मागीर कसल अवस्त जालीले अशें म्हणून ते असिस्टंट पोलिसा सांगता खंय तेन्ना तो असिस्टंट पोलीस तो म्हळ्यार पुराय रात्री थंय हे किर्तन करता लोकां वटू आशिल्लो ताका थोडेशे परिवर्तन आयिल्लें आशिल्लें तेन्ना म्हणटा तूं पळय ओकी हे लोकांक बांदून घालिल्लें आसा तूं जर बांदील ना आशिल्लें आशिल्लें आसल्यार अशें जाय नाशिल्लें आतां सांग तुका आतां ओगी वचून तांकां सोडय नाजाल्यार आनी कसो कसो लोमून हात सर येतात आनी पाप लोक देवाल भक्त लोक तांचे पुरा करचे वत नाका म्हणून म्हणटा
तशी जी तो सख घर शे दिसता त्या आरटीओ ऑफिसराका आनी तो हांग सुटो चॅक वच म्हण चॅक हांगे बसा लेगी येता आनी बसा येना पडे पळयल्यारी हांकां ह्या लोकांक रात्री भर आमकां हांग बांदून घालील आसा जेव म्हळ्यार आमकां कैद केलेली आसा म्हण तांकां कसले येना उलटा तांणी परत सारकून सगळो काल प्लेट करता आशिल्ले तेन्ना तो पुलीस ऑफिसर आयले यो यो तूं बी बस आमगे वट तूं बी हरे कृष्ण म्हण तूं बी जेवण कर प्रसाद खा म्हण ताका विचारलेचे ताणे त्या ऑफिसरान हांगेल्ले वसली म्हळ्यार कायंड नेचर पळोवन ताका अशी दिसली की हांव कसली चूक केलेली म्हणून दिसून आयले आनी ताणें खिशांतल्यान स्वता 1,000 रुपया तांकां दिवन तांगे कडेन दंड घेवचे सोडप ताका 1,000 रुपया दिवन आनी तांकां थंयच्यान रवाना केले पडले म्हणपडे इतलो तांतू तूं हे संकीर्तनान तूं फरक आसा म्हळ्यार ताजे एक पॉवर एक आसा म्हणटा अशें तशें शास्त्रदान लोकांक आमी दान करचे शकता केन्ना केन्ना कोणा लोकां थंय हे सम पीपल पास अवे पण घरांत मरण जाता कोणाले थंय जन्म जाता कोणाले थंय हे जन्मांत म्हळ्यार सॉरी लग्न ना ते वाडीक सिजन हे बेस्ट सिजन पुस्तक डिस्ट्रीब्यूट हे बूक डिस्ट्रिब्युशनाक म्हळ्यार केन्ना केन्ना खंय खंय मस्त लोक काय येवचे आसा थंय वचून आमी हे जे दान केल्यार अगदीच बरें तांकां बी लाभ आमकां बी आमकां तर आसाच म्हणून सो आमी हे थोडशे मेथड्स आमी आयकले केन्ना आमी बूक डिस्ट्रिब्युशना वचका तेन्ना सगळ्यांनी पुढे आमी खंयचे खंयचे लक्षात दिवका थोडशे ते पॉयंट बी आयकूया की पयले आमी आमगे गुरुले ही इच्छा म्हूण लेखून घेवका आनी गुरु कृपा केन्ना आमी कितले सेव करता पळय तितलो आमचेर देवाले आनी गुरु कृपा आसा म्हणून आमी ते लेखून आनी तशें करून आमी वितरणा वचका सो तशीची की आमी केन्ना उत्साह आमचेर केन्ना फोर्स येत पळय तो आपणाचेर बूक स्वताची जी पॉझिटिव फिलींग घेवनू वचका केन्ना आमी कोणाक दिताची थर्ड पॉयंट केन्ना आमी कोणाक दिताच पळय तेन्ना आमी लेखका की वी हॅव टू प्रे फॉर दॅट पर्सन की ताका बी आमकां देवान आमकां कृप केली आसा ताजेचे बी ताजी त्या मनशाचेरी बी कृप जावो अशें म्हणून आमी अशें लेखून घेवका कडेरी सकाळी पळय आमी शिक्षा अष्टक म्हणटा न्ही वेचेतो दर्पणा मार्जन ते पुरा म्हण घेवन नरसी मारती म्हण घेवन गुरु परंपरा मंत्र म्हणू कृष्ण बलरामाक याद करून की भाई आमकां जे मायाची हातूंतल्यान धूर दवर अशें पुरो म्हण घेवन त्यानंतर आमी बूक डिस्ट्रिब्युशन करता ही पुरो आमी जर केन्ना पॉयंट्स नोट करताच पळय याद दवर घेताची तेन्ना आमी खंयचे कार्य करता पळय तेन्ना देव आमगे बरोबरूय उरता केन्ना उट्टू उरता अशें म्हण लेखा तेन्ना आमी केन्ना वताची तेन्ना हे क्वेश्चन्स आन्सर करचे तयार उरता केन्ना आमी आमी कोणाक आमी आमकां कोणाक विचारता जी तुमी खंयच्यान आयल्या म्हणून तुमी फट्टी मारचे ना खर आशिल्लें तें सांगता आमी इस्कोना तर्फेच्यान आयिल्ले आसा म्हण हे कसलें पुस्तक हे भगवत गीता पुस्तक अशें हाजे कशें कसो खात्रेक उपयोग म्हूण आपले हे 30 सेकंड भितर आमी हे म्हणचे प्रयत्न करता की हे पुस्तक घेतल्यार तुमगेले मन शांत मेळटा तुमकां सूख मेळटा तुमी सूख खात्रे हांगा थंय भोंवता उरताची तांतू तुमगेले कशी सूख हे संसारांत ऊन घेवचे कशी हे पुरा हे पुस्तकांत आसा अशें पुरा आमी म्हणू आमी 30 सेकंड भितर कितलो कवर करचे जात पळय तशें म्हळ्यार यू डोंट नो की तुमकां आतां रोड डिस्ट्रिब्युशनाक गेल्या आतां आमगेले अहमदाबादांत आमी अशी करताची सांजे क्रॉस रोडार वताची की सिग्नल राबील उठ पळय ते मुश्कील आमकां 1.5 ते 2 मिनीट मेळटा की पण 50 सेकंड्स तित पसून चेंज जातात तितले पसून आमी कितलो म्हणचे जात पळय ते रितीरी आमी तांकां प्रीच करचे प्रयत्न करता केन्ना हे सपोज आमी पर्सनाक मेळटा केन्ना आमी कम्युनिकेट करता फस्ट आमी कसं करता आमगेले तोंडार एक स्माईल उरता अशी रागान येवन तांचे फोर्स करची न्हय चंद कोण आमी केन्ना चड टायम मेळटा आमी डोर टू डोर आनी वताची तेन्ना हे चड एप्लिकेबल की वेन यू नो द पर्सन त्या मनशा विचार तुमी कोण कसले अशें म्हणून तांगेले एक बेगीन एक इंटरेक्शन चॅक करची करतात आनी देन एप्रिशिएट टेल वाय ही इज क्वॉलिफायड तुमी कशी हे उपयोग आसा तुमी हे वाटचे कशें क्वॉलिफाय आसा म्हणून तुमी सांगाची त्या नंतर डेमॉन्स्ट्रेट करची की तुमगेले खंयचे आतां हे कसले आमगेले प्रेजेंटेशन फॉर्माचेरी ते अशें तुमी तांकां ओपन करून बूक करून हे फोटोज आनी दाखोवन अशें करा तेन्ना इतले म्हणू बी जर ना म्हणटा नाका आमकां नाका म्हणून सांचे जात कवड ओपन करना पडटा सकाळी पडे हांगे आमी आयताराची डिस्ट्रिब्युशन आवाजाची आमी जरी 9 साडे 9 घंटार गेल्यार बी थोडे लोक कवड ओपन करचे ब्रश करचे लागीर उरता तांगेले दिवस सूर जालेली उरना
सांगचे ना खंचन म्हणजे लोक तू केना जी याची तुमगेल वेट करचार बी लोक मेळटा म्हणून सांगचे ना यू डोंट नो की एनी टायम रोड डिस्ट्रिब्युशन ना गेल्यारही अनेक नमुने एक्सपिरियन्स मिळतात काराचेर थोड पण आता विंटर सिझन सुरू नव्हे त्यांनी विंडो ओपन करणारची आम्ही हरे कृष्ण म्हणतो उरताची तरी सुद्धा त्यांनी विंडो ओपन करणार आणि थोड लोक फटाकसे ओपन करतात कोणा ओपन करो घेवो घेनाशिवरो आमगेल कसं उद्देश उरपा सांग आम्ही एक बरी इम्पॅक्ट त्यांचे चेर सोडपा नाही की आमचे चेरी एक वाईट दृष्टीन पळोवचे अशी उरचे ना म्हणजे वी हॅव टू बी मोर काइंड घेवो के नशिवळो सो आत केन्ना न आमकां न म्हणटले यू डू यू कांट एक्सपेक्ट की 100 out of 100 तुमकां मेळटा म्हण तुमी 100 लोकांले गेल्यार 100 लोकां घेता म्हण सांगचे जायना न्हवे तातूंत 50 लोक घेवचे उरचे शकता 25 लोकां बी घेवचे उरचे शकतात बाकी ना म्हणचेक बी शकतात तर तांकां कशी हँडल करचे तांगेले कस कसो क्वेरी उरताची आन्सर करचे शकतात ते बी आतां आमी पळोवया केन्ना आमी नो म्हणटाची तेन्ना आमी लेखचे ना की आमी जाले आमकां जायना आमचे जे जायना असं म्हणून विचारूचे ना तो मनुश न्ही गेले ना आनी कोणा घेतलो अशें म्हणले का हांवें ताका एक्सप्लेन करचें म्हजे जेणा कोणें चूक जाली लुटचे पावू म्हणून अशें आमी लेखन दिवपा अशी बी उरचे शकती आतां तो ना म्हणून थोड वेळ नंतर हांव बी म्हणचे शकता एक पण थंय तुमी सगळो कागद आसा हिज ग्रेस गौरांग प्रभू चौपाटीचो त्यांनी खंय लोकल ट्रेनारी डिस्ट्रिब्युशनाक गेले खंय तेन्ना सगळो लोकांक बुक डिस्ट्रिब्युशन करताशी तेन्ना एक मनशाक गेले खंय तेन्ना तो मनुश्य म्हणाल खंय ना ना म्हाका जावपा म्हणून ना आमगे घरा ऑलरेडी आसा म्हगेले बापायन बी घेतिल्ली आसा कॉपी म्हगेले आज्यान बी घेतिल्ली कॉपी आसा म्हणले तेन्ना गौरांग प्रभू तर चड फोर्स केली ना काय होण न्ही जायत हरे कृष्ण आमगेल थंय संडे फिस्ट जाता उरता तुम्ही मुद्दाम येयात फॅमिली वटू अशें म्हण म्हळखंय तो मनशान रागान ना म्हणली आनी कडेरी एक अर्द तास जाले नंतर उपास येत खंय आनी म्हण खंय पत ना म्हळे म्हाका एक कॉपी दी म्हण खंय तेन्ना हो म्हणट खंय गौरांग प्रभू तांकां तुमी ना म्हळील न्हेवे तेन्ना आतां न्ही जावका म्हणटाच न्ही अशें म्हण विचारलें भाई म्हाका जाव का म्हणून नाशिल्ले पण एक्च्युली कसं जालें की म्हळ्यार लास्ट 6 महिने म्हगेल बायल मेगे कडेन सम उलयनाशी आसा चेडू सम उलयनाशी आसा रिलेटिव्स म्हणा फ्रेंड्स म्हणा सगळे लोक रागान रागान उलयत आसा आनी तूं मेगे कडेन इतलें चंद करून स्मायल दिवन आनी देवळाक आमंत्रण करता म्हाका तुगेले ते कायंडनेस पळोवनूच मेगेल हृदयान परिवर्तन जाय म्हणून म्हाका हे कॉपी घेवचे मन आयले म्हणलें पळय पळयाची कशी एक स्मायला ना ते मनशाक कशी एक इम्पॅक्ट पडत म्हणटा पळय तशी गौरांग प्रभू अशी हसता म्हणाल की म्हाका जरकत तशी आसले हांव हडोडान हसताशिलो पुरा भागवतम सेटा तुका विकेत आशिल्ले अशें म्हण म्हणटा तेन्ना अशें म्हणची न्ही म्हळ्यार अर्थ कितकें म्हळ्यार केन्ना स्मायलींग फेस उरता त्या मनशान घेवो घेनाशी उरो घेना म्हणून अशें तोंड बी करचें ना जाय काय हरे कृष्ण येयाची हा देवळा येता उरात तुमगेल्या खंयची कॉपी आसा पळय वाचाची 5 मिनीट ते 5 मिनीट काण घेवन वाचाची अशी पुरा एक इन्स्ट्रक्शन दिवन तांकां रवाना करात म्हण आपण तांगेले एक मात ते चलता उरता ओ आज हांव हे हरे कृष्ण मनशा मेळिलो जो मेळिली म्हाका ताणें अशें इन्स्ट्रक्शन दिलेले अशें म्हणून तांकां एक फिलींग उरता सगळो काय एक पंतान तूं सांगले न्हवे हे 10 लायनान तशें यू मायट बी द 10th पर्सन टू हिट द हॉल जो पहिले पण जात यू नेवर नो की हू इज द पर्सन हुम यू आर मिटिंग टू इट कॅन बी एनी वन सो तांकां खंयचे रिस्पॉन्स दिता पळय तांकां तुमी एक्सेप्ट करता आनी मात तुमकां एन्थुजियाजम खंयचो जाता ते मात बिल्डअप करून दवरिल्ले उरता सो आतां केन्ना कोण कोण कशें कशें ना म्हण म्हणटा तांकां कशी आमी आन्सर करचे हे वैशेशिका प्रभूनाची आमकां एक लॅक्चरान सांगिल्ले हांव शेअर करचे प्रयत्न करता थोड लोक म्हणटा यो आमकां वाचचे न्ही टायम ना हे आमकां सांगिल्लें न्ही म्हण म्हणटा आमी अक्सर आयकत केन्ना आमी हांगा कितें लोक बूक डिस्ट्रिब्युशनाची वता पळय तेणी प्रॅक्टिकली आयकल्ले उरचे मॅक्सिमम लोकांक हे आन्सर उरता ना बाबा आमकां खंय टायम आसा सकाळ वचून सांजे येवचे आमकां टायम ना अशें करून तेन्ना आयकूचेका बी उलोवचेका बी टायम ना तेन्ना आमी तांकां सांगलें म्हगेले गे बी टायम ना मात कसले खात्रा आसा हांव तुगेले खात्र येता आसा अशें म्हण हे भाशेन उलोवप म्हगेले गे बी टायम ना हांव तुगे खात्र येता आसा अशें म्हण म्हगेले गे बी टायम ना पण कितें हांव तुगे खात्रेक थोडेशे टायम काडचे प्रयत्न करता आसा
तू मेरे खतरे काढ ले रही भी बड़े तू दिवसान तो मोबाइल आचे लिटिल टाइम करता घरा फैमिली वो तू टीवी पड़ो चैन तू मना जो बाहर पहुंचा वच मना हम तो पूरा काढ ना वे एक 5-10 मिनट एक अर्ध घंट भेगी उठ च मना अशी केल्या रे टाइम ना म्हण उठ वे देवान सगळो लोकांक 24 तास दिलील ने अशी म्हण जन मला ताका कळें ता ऊ सांची सम असले मेगेले बऱ्या खात्र होय तू सांगता असा म्हण ताक कळें ता ताका कसलो फायदो बाबा तो देवळा दर्पण विचार येलस ने तो मेगे बऱ्या खात्र म्हाका इंस्ट्रक्शन दिता म्हण तर आम्ही खंयचे भाषेन उलयता पळय ताज्यान त्या मनशाचेर ताजे इफेक्ट पडटा तशीची नेक्स्ट कोण म्हणचे शकता चोप्पा इतलं म्हारगाई पुस्तक आज भगवत गीता हांग 200-250 रुपये विकताची थोडकणे कोणा डोनेशन दिली आणि आशिल्ल तरी 150-150 बी विकचे शकताची बल्कान घेतील आशिल्ले म्हण थोडं लोक अशी म्हण म्हणलं चोप्पा इतलं म्हारगाई पुस्तक तांकां आमच्यानं कोण सांगितलं तुम्ही सिनेमा बी वतनाचे वेळ खंयचेय पुस्तक जर घेतलं रे एक तांचो तो हार्ड बाउंड पुस्तक घेतलं ताजी किंमत म्हण एक आस की ना आम्ही फक्त प्रिंटिंग कॉस्ट मात घेता असायची आम्ही खंयचे फायदे पळयना अशी आसा आणि हे एक म्हणता जर तुमकां थर जर आशिल्ल असतरी हाजेच हे अशी न्हय की म्हणरी तू एक मनशा खातीर फरक न्हय घरान कितलो सदस्य आसाची तुमच्या घरा कोण येताची सगळ्या लोकां खातीर एक एसेट म्हणून जाता सो इट्स लाईफ लाँग इन्व्हेस्टमेंट हाजे वेले ना एक सांचे 5 टायम सांगची प्रयत्न करता एक पंता खंय अगेन बुक डिस्ट्रिब्युशनाचे इन्सिडेंट एक पंता एक प्रभूजी थांगा म्हणजे बुक डिस्ट्रिब्युशना वता आशिल्ले ना एक मनशाक मेळट यंग आशिल्लो चल्ल आशिल्लो ताका वचून म्हण खंय हे पुस्तक बुक डिस्ट्रिब्युशन विचारले ना तेन्ना त्या मनशाक इंट्रस्ट उरता मात म्हणटा प्रभूजी हांव कसं करचे हांव मागीर थोडेशे पयशे आशिल्ले हांव म्हाका शूज जावप आशिल्ले म्हणून हांव शूज घेवचे गेले की ना तशें करून न्हू मागीर की आतां पयशे ना हांव नेक्स्ट टायम पळयता अशें म्हणून म्हळें की तेन्ना ताणें प्रिचरांच्यान कोण म्हळें पळय तूं खंयचे पुस्तक खंयचे दुकानां वचून शूज घेवन आयलास पळय ते स्टोर थंय आसा तूं वचून थंय जाय जाल्यार रिटर्न बी कोरून येवता आनी फाल्यां म्हणा केन्ना म्हण नेक्स्ट टायम बी घेव येता मात्र तूं म्हाका आतां हांव तुगेलो एड्रेस हांव तुका नेक्स्ट खंय मेळटा म्हूण करतना आय मायट बी हियर आय मायट बी एल्सवेर हांव डिस्ट्रिब्युशनाक गेलील म्हणू शू देन यू वील कीप ऑन लुकींग फॉर मी आतां हांव तुगेलो एड्रेस आयिल्लो आसा म्हणटा तें खर अशें दिसता त्या चेल्याक देन तो कसो करता वापस दुकानां वता आनी सॉरी म्हणटा आनी म्हणटा म्हाका मागीर पयशे वापस दी हांव हे आयटम आतां रिटर्न करता तागेलो शूज तो वापस दिता आनी हागेले येत म्हण जाले हे मनशाले की आनी म्हाका हे भगवत गीता कॉपी दी म्हणटा आनी तो घेवन घेवन घरा वच जाले आनी तो मनुश्यू बी खुश येत म्हणून हांवें मागीर उतर आयकलें हो मनुश्यू घरा वचून वत म्हण जाले आनी अशें पळयत म्हण जाले तेगे डोर बेल वाजता म्हण जाले ते मनशाल घराक ते डोर बेल वाजचे कशी तागेले एक दोस्त येता तो दोस्त सुमार वर्सां नंतर की मेळचे आयलो दोस्त न्हय कोणा आमी एक दुसऱ्या घरा गेले जाय कसले ना कसले गिफ्ट घेवन वता न्हय तो दोस्त ताका खतरेक शूज घेवन घेवन आयलो खे पळय हो म्हणले ओ हांवें थंय इनवेस्ट केलेले हांव म्हळ्यार हे नॉलेजा खातीर इनवेस्ट केलेले खऱ्याची आय एम नॉट एट लॉस म्हळ्यार अशी कशी देव तागेल मनाचे रक्षण केले पळय तागेल इच्छा बी पूर्ण जाल्या काय खर्चीत जाणा अशी आनी हाण ताणें इच्छा प्रकट केलें भगवत गीत घेव काम ताजे वयल्यान तागेलो फायदो दोनी तर्फेन तागेले फायदो जाल्लो आसता सो अशें म्हण पळोवचे गेल्यार आमी कॉस्टली म्हणलें जेन्ना भगवत गीता म्हळ्यार ताजी अमूल्य ताजे वेल्यू पूण पयशान आमी तेन्ना कन्सिडर म्हणून करचें ना तें आमी एक लेखून घेवका हे कितें आजकाल कसले फुकट दिलेली वस्तूक वेल्यू ना म्हणटा पळय ताजे खातीर एक आमी प्रिंटींग कॉस्ट घेवन घेवन विकताची शिवाय आमगेले पर्सनल कसले बेनिफिटा खातीर एक हे दृश्टीन आमी घेनाशी विकपाचे सो थोडे लोक म्हणतात की ओ आमगेले ऑलरेडी आसा आमी कसं खात्रेक घेवचे तेन्ना आमी तसं लोक केन्ना म्हणतात थोडे पंत आनी उरताचे बी थोडे पंत तांगेले उरना बी तांगेले चंद्रितेन म्हणटा ओ तूं गेले आसा तेन्ना ताजे अर्थ तूं दिवसा वाचत न्हय वे तुका फरक दिसून आयले वे तुका दिसना वे तुगेले फ्रेंडा वटू बी कोणाकची जो रिलेटिव्हसांक ऑफिसान तुमकां तांकां बी दिवका म्हण मन कर की ना तांगेलेचेर बी असं परिवर्तन हाडची प्रयत्न करता की ना अशें म्हूण सांगून तसं कोण विचारता पळय तांकां आमी कन्विन्स करचे जाता सो तशे थोडशे आमकां बूक मंत्र हे बूक डिस्ट्रिब्युशना मंत्र म्हण दिल्ली आसा केन्ना आमी चड दाखयता पळय देन वी कॅन सेल मोर म्हण
आम्ही जर हातात एक बुक घेऊन गेल्या रे तर मनशाले तो वागले किशिला एक बुक आता आम्ही दुकानात म्हण कपडा दुकानांनी वताची केन्ना आम्ही मस्त कपड पळयताच केन्ना तेन्ना आमकां ऑप्शन मेळटा आनी तो दुकानदार एक घेना पडे की सांगता ओ एक वे आनी एक बी घेया न्ही हे बी तुमचे चेर बरं दिसता हे बी तुमचे चेर कशें बरं दिसता अशें म्हणून तांगेले कशें तो मोर सेल करता पळय तशीच आमी केन्ना बुक्स घेवन वता ती कृष्णा बुक घेवन वता जी सरेंडर टू मी म्हण खंयच्याची भगवत गीता तर आसा ते एक कॉपी दिवच्या ऑटोमॅटिकली ते मनशाक नजर अनेक कॉपीचेरी बी पडटा हे बी बूक घेवे हे बी बूक घेवे सो द मोर यू शो द मोर यू सेल हे आमी लक्षांत घेवपाक आनीक वन बूक अ डे कीप्स माया अवे ऑफकोर्स केन्ना आमी बूक दिता जी तेन्ना माया आमकां आमचेरी प्रभाव कमी करता म्हणून सो आमगेलें मिशन कसलें की एवरी ह्युमन ह्युमन बींग कोण आसा जी तांकां प्रभुपदाले कृप तुका तांगे पुस्तक वाच का प्रभुपदा पुस्तक वाचले ते आमगेले हे बूक डिस्ट्रिब्युशनाचे थोडशे डोंट सर म्हळ्यार कसं करचें ना जाऊ हे आमी आमगेल्या डिस्कशनांत आयकत आयिल्लें आसा म्हणजे बी एक स्ट्रेस करचे प्रयत्न करता की केन्ना अशें वाटाघाटी करचें ना कोणाच थोड लोक उरता अशें ना रे कसले म्हणगे न्हू तुमकां कांय काम ना वे आनी तूं बिजनस करचे भायर सरले वे तुमी अशें पुरो कसलें ना गलीज गलीज उलयतले बी लोक उरता तेन्ना आमी तसो लोकांक कसो करता सांग आमगेलो उद्देश कसलो प्रभुपदा बुक्स डिस्ट्रिब्यूट करचे हरे कृष्ण म्हणून थंयच्यान भायर सरून वचका अशें न्ही की तांगे बिलकूल वाटाघाटी करचे ना म्हळ्यार आमचे अपराध जावचे ना जे पळय जाय ते तुमकां ना न्हावे कांय कोण न्ही अशें म्हणून थंयच्यान भायर सरपाक ना की तांचेरी आनी केन्नाची घेवन घेवन हे घेतल्या रे थोडे लोक म्हणटा न्हेवे कशी कार्मीक ताजे बेनिफीट आसा म्हणून तसो पुरो उलटा सुलटा कसले उलोवचे ना कसं आशिल्ले त्याची सांगा वायट वायट उत्तर सांगचे जेन घेतले हे जाता हे वातना जाले हे जाता तसले वायट बी सांगचे ना कसं आशिल्ले त्याची सांगा तशें केल्यार आस पळय हाज्यान एक कळ्ळें की आमगेल ज्ञान कितले आसा आनी आमी कितले सांगता आसा एक म्हणटा खंय प्रभुपदाक एक मनशान विचारले खंय प्रभुपद तुम्ही इतले बुक्स पुरा कशी डिस्ट्रिब्यूट करता आसा आमकां बी थोडशे टिप्स दिया न्हय म्हळ खंय तेन्ना प्रभुपदान एक म्हण खंय तुमगेले खंयचे चॅन्टिंग आस पळय केन्ना तुमी इफेक्टिवली करता पळय तेन्ना ऑटोमॅटिकली डिस्ट्रिब्युशन बी इफेक्टीव जाता हे पॉयंट आमकां ऑलवेज आमगेले प्युरिटी इज द फोर्स ऑलवेज आमी याद दवरून घेवपाक कित्या म्हळ्यार आमचेर हे मस्त प्रभाव करता सो आतां नेक्स्ट थोडशे हे नितय सेवी निमाताजी ना एक चंद कोण सांगिल्ले हे चार हाजे रेशियो कशी हांव सांगून जाल्लें आसा किणेक आनी आजी एक लॅक्चर हांव आयकलें म्हाका बारीक चंद दिसलें एक्चुली सांगचेच न्ही एक राश आसा मात टायम उण जाता आसा किणें एक एक्रोनीम घेवन सांगिल्लो आसा शेअर एस एच ए आर ई ते शेअर वर्डा वयले ना एक तिणें चंद कोण एक्सप्लेन केला बूक डिस्ट्रिब्युशन म्हळ्यार शेअरिंग शेअराच कसले एस स्टँड फॉर साधना म्हळ्यार आमगेले कशी हे एक बूक डिस्ट्रिब्युशन म्हळ्यार एक साधना हे नवदा भक्ती विंगड विंगड खंयचे आसा तांतू संकीर्तना बी येतले हे दीस इज अ पार्ट ऑफ संकीर्तन सो दीस इज अ साधना तशी एच एचान तूं ह्युमिलिटी ह्युमिलिटी म्हळ्यार कसलें सांग विनम्रता एस एच एच फॉर ह्युमिलिटी आमी केन्ना बूक डिस्ट्रिब्युशनाक वता न्हवे ते आमगेले बिगर कॉन्शियस खंयचे उरपळ ताजे वयल्यान आमी बेगर कॉन्शियसांत येता म्हळ्यार अर्थ आमी मागता न्हवे सगळो काय घेयाची घेयाची करून आमगेले खंयचे ते एक अहंकार इगो खंयचे पळय तो पुरा वचून एक हंबल जाताची आमी केन्ना मागताची म्हणा पळय वी हॅव टू बी आमी मागल्या घेयाची अशें म्हणना न्हवे हेची अशें म्हणून रिक्वेस्ट करता न्हय ती आमगे आमचे ह्युमिलिटी ऑटोमॅटिकली येता म्हणून आमी डिस्ट्रिब्युशन केली जायचे हे याद दवरता हातूंत तूं आमकां ह्युमिलिटी मेळटा तशीची ए ए स्टँड फॉर एप्रिसिएशन एप्रिसिएशन ऑफ हूम श्रील प्रभुपाद केन्ना लोक वाचताची केन्ना आमी तांचेर परिवर्तन पळयता तेन्ना आमकां अशें भितर वयल्यान मस्त समाधान येता अयो थोडे वर्स पयले हो असल म्हण मनुश्य आशिल्लो ही असल म्हण बैल मनशे आशिल्ले आतां पळय हे संपर्कांत येवन भगवत गीत म्हण वाचून देवळां येवन आनी तुजें कितलो परिवर्तन आयलें पळय अशें म्हणून आमी प्रभुपदाक एप्रिशिएट करचेची चड एप्रिशिएट करचे लागताची सो एस एच ए आर आर फॉर रिस्पोन्सिबिलिटी रिस्पोन्सिबिलिटी म्हळ्यार आमी हे बूक डिस्ट्रिब्युशन ना केन्ना आमी इनवॉल्व जाताचे पळय आमी लॅका की एक आमगेली रिस्पोन्सिबिलिटी म्हण द मोर रिस्पोन्सिबल वी आर द मोर वी आर एबल टू डिस्ट्रिब्यूट म्हळ्यार एक सरळ एग्जाम्पल आतां आमी आमकां कोणान इनवायट केले म्हणलेका फ्रेंडान म्हणा आमकां आमकां आपयल्या तांगे घरा प्रोग्राम आसा तेन्ना आमकां आपयताची थंय दोन नमुने गेस्ट येता न्हय वे एक गेस्ट येत कसले ओ
येताची लास्ट मुमेंट येताची खाताची पिताची ओ बरे जले बरे जले कोण विश करपाची की वताची आणि अनेक नमुने कोण गेस्ट असायची त्यांनी कसं म्हणले की ओ हे नव्हे म्हणजे क्लोज फ्रेंड म्हणजे एक फॅमिली शी कन्सिडर करता आणि त्यांनी तर कसं करतात त्यांना कसले हेल्प बी जावकावे बायल मनीश असले वासरी वता हा कसली मदत करवे सर्विंग करवे लाटूवे अशी म्हणून हेल्प करचे प्रयत्न करता आणि तांगेल घरा फंक्शन बी आपल्याल्या घरा फंक्शन जे कोण एक फॅमिली वार एन्जॉय करून घेऊ न्हू त्यांना हेल्प करता सो तशीची आम्ही केन्ना बुक डिस्ट्रिब्युशन वता आम्ही लेखचे न्ही की हे मेगेल न्ही हे प्रभुपदाल एकलेल न्ही प्रभुपदाल एक होल फॅमिली म्हणून आम्ही फॅमिली मेंबर म्हणून लेखा आणि आमगेल रिस्पॉन्सिबिलिटी बी तितली चड असा म्हणून लेखा आणि तशी केन्ना आम्ही बुक डिस्ट्रिब्युट करताची तेन्ना आमचे चेर केन्ना असे ऑफकोर्स रिझल्ट तर येताची तान प्रभुपाद तर ऑटोमॅटिकली खुश जावचे असा आणि कृष्ण बी खुश जावचे असा तशी SHARE स्टँड्स फॉर एक्स्टसी एक्स्टसी उदाहरणा दिवपा जाल्यार केन्ना भगवद्गीता कृष्णान अर्जुना सांगिले अर्जुन तर एंडाक तर परिवर्तन जाल्ले म्हणून लेखतन टोटली सरेंडर जाल्लो आशिल्लो तो फूल ताण सांग कृष्णान सांगिल्ले तशी करचे रेडी जाल्लो मात हे वाद खंयचे आशिल्ले म्हणल्यार सांगेल टॉक खंयचे आसा केन्ना धृतराष्ट्राक संजयान केन्ना सांगले तर एंडान पळयल्यार संजय बी परत परत खुश जावन एक्स्टसींत आशिल्लो पळय कसं लेख म्हणजे तो रिपीटेडली तो ऐकत आशिल्लो कृष्णान कसं सांगिले आणि खंयच्या हेजेर फोकस केलेलो म्हणून हे परिवर्तन धृतराष्ट्रान ऐकून बी ताका ताजेर चेंजीस आयले कित्याक म्हणजे तो खाली ऐकूच मात काम करताशिल्लो हो कसं करचे लागलो सांगचे पहिले प्रिचिंग बी करता आशिल्लो धृतराष्ट्राक अशे देव सांगता असा म्हणून धृतराष्ट्रा प्रीच करता आसता तशें कोण न्हू केन्ना आमी लोकांक केन्ना प्रीच करतात तेन्ना एक्स्टसी ऑटोमॅटिकली आमचे जे येता आसा ह्युमिलिटी जर येवची जाली कायंडनेस जर उरुका तशीची एक्स्टसी बी येता सो ही हेच्यान कोण हे एक्रोनिमाची सांगिले SHARE सो आय जस्ट थॉट की हांव एक्सप्लेन करता म्हणून तशी हांव मस्त लोकां लेक्चर्स फ्रिक्वेंटली ऐकता उरता की थोडशे मेजेचेरी ताजे फायदो जो आणि कोण ऐकताची जो हांव बुक डिस्ट्रिब्युशन वचका जाल्यार म्हाकाची चड चंद्र रितीन करू म्हणून हांव ऐकता उरता अमरेंद्र प्रभून बी चंद कोनू तांगेले मस्त लेक्चर्स ताणें अनेक अनेक एग्जाम्पल्स सांगिल्ले आसा की आमी आमगेले एफर्ट घालचे पूर्ण प्रयत्न करता म्हणून की एक पंदा खंय एक क्रिश्चन लेडी तिणे तोंडारी म्हळ खंय की हांव क्रिश्चन कॅथलीक हांव कशें घेवचे आमगेले आमगेले स्वता ग्रंथ आसा बायबल आनी आसा म्हणून अशें ना म्हळ पूण हाणे कसं म्हळ खंय चंद कोण काय व्हडने म्हणून एकदम ह्युमिलिटी ना कायंडनेसान म्हळ निमित्तान ती तेगेल तसं वेल्यू पळोवन तिका घेवचे मन केलं की ओ हाणें असं पुस्तक वाचिल्लं आसा म्हूण घेवन हाजेचेर असो प्रभाव आसा म्हणून ते दिसून येत म्हण पळय आतां कशी थोडे चडूव पळय ना पळय कळ येता की हांगे लांबप कशी उरच्या फाव म्हण कशी तेगेले काळजी घेता आसा अशी म्हणून आमकां अशें कळ येत न्ही बाब इतले संस्कार एकूच पळय कितले संस्कार इतले एक पर्यंत सान्न चेडूं पळयल्यार बी इतले 4-5 वर्सांचे आसले रे नाल्यार मस्ती करता उरता न्हय पण तांणी कसली उरताची एकदम पोलायट आनी चंद कोण उलोवची उरताची तेन्ना पळोवनू कळत की ते चेडा कसल न्हू म्हणून संस्कार घाली दिसून तशीची आमी केन्ना असोसिएशन आमगेले जर बर आशिल्ले आसल्यार प्रभुपदाल आमी रायट असोसिएशन आनी सिनियर्सान केन्ना घेतिल्ले आसा ऑटोमॅटिकली आमी केन्ना डिस्ट्रिब्यूट आनी करताची ते आमचेर इम्पॅक्ट पडून येता आनी ताजे वयल्यान कोण एद्रा मनुष्य पळय तो कितलो राग आशिल्लो आसल्यार बी थंड जात पळय एक पण ताका हे एप्रिसिएशन वर्डा वयल्यान याद आयले एक पण एक मनुष्य फोन कोण एक टेम्पल प्रेसिडेंटाक वटोडान वदरचे सुरू करते कसल तुम्ही हे प्रिचिंग करता म्हणून म्हणचे सुरू करके हे प्रेसिडेंट एकदम शांत रितीन आशिल्लो तर कसले हो वदरता लागला म्हणून कळना ताणें वदरचे खंयचे रितीन आशिल्ले प्रेसिडेंटाल नाव घेवन XYZ कोण आशिल्ले ताका म्हणटा की तूं म्हगेल्या लायफान आतां कितें आयलो थोडे वर्स पयले येवचे जायन आशिल्ले इतले म्हाजे चेंजीस आयले आसा पयले येत आशिल्ले हे रितीन ताका एप्रिशिएट बी करताशिल्लो आनी म्हळ्यार तुमक पयले वर्स थोडे वर्स पयले भगवत गीत देव येत आशिल्ले न्हवे अशें म्हूण घेवन ताका सोचाले गेले ते म्हूण असो नमून एप्रिसिएशन बी आमकां मेळटाची केन्ना हे थोडेशे सूत्रां म्हळ्यार केन्ना याद दवरून घेवपाक की आमकां बूक डिस्ट्रिब्युशना वेळाक आय थिंक टायम मस्त जात आसा माताजी हांव एक 5-7 मिनट घेतल्या जायत वे तुमकां बोर आनी जाल्लेली आसले आसल्यार सांगाची जो चड टायम जाता आशिल्ले आसल्यार सांगाची
चड घेना जाव तितले कवर केल्ले आसा. सो हॅरी डू नॉट जज. कोण केन्न घेता ओ हो मनुष्य घे सारक ना अशी पुरो ताजेर जजमेंट आमी पास करचे ना. कसल मनुष्य उठ म्हूण सांगचे जायना. आमगे हे द्राशेल मनुष्य कशी उरचे शकता. तो एक पण खंय एक मनुष्य बुक डिस्ट्रीब्युटर सर्कसा वचून न्हू थंय ताका पुस्तक दिली. तो सर्कसा मनुष्य न्हय म्हाका कसा पुरो काय उपयोग ना म्हणून थंयच्यान कारण ते भगवत गीता कारण अशी उडयत काय. तर उडोवचे का ते बशी स्पेक्टेटर्स आसा पळय एक मनशाक हाता वचून पावतले तो पळोवचे वाचत खंय हे कसं हाता आयले म्हणून वाचून न्हू परिवर्तन जालें म्हणून म्हणजे गेली कोणाक खात्री एक पावील कोणाक आनी तागे तो भक्त जालो अशीची. आणि तशीची हाका म्हणले की हे खंयचे बुक्स आसा पळय प्रभुपदा बुक्स दीज आर लायक टायम बॉम्ब म्हणून म्हळ्यार केन्ना कसल हाजेन आमचे चेंजीस येत म्हणून कळला म्हणून हे इंद्रजून महाराजान तांगेले स्वतः एक एक्सपिरियन्स एक पंत अशी शेअर केली थंय. एक पंत रात्री ताका तागेले अम्माल फोन येत खंय महाराजांक तांगेले अम्माल फोन येत खंय आणि म्हणतरी अर्ध रात्री बार साडे बारा की म्हाका वृंदावना व्हर म्हणून दूर आशिल्ली अम्मा. तर अम्मा इतलं रात्री कशी वचचे सकाळी उलयता म्हणून घेऊन फोन दवरलो खंय बट हेर दिवसा सकाळी ताणें फोन केलो की हांव येवचे घेवचे येत म्हणून तुमकां आपोवचे व्हरचे येत म्हणून फोन केल्यार तागेल भावान फोन दिले आनी म्हणटकीर अम्मा ते ना शी इज नो मोर म्हणटकीर अयो रात्री हांव उलयले आनी शी डिझायर टू कम टू वृंदावन आनी आतां ती ना म्हळ्यार कशी म्हण तेन्ना तो भाव म्हणटकीर तर स म्हयने दोन तूं कितलो वर्स दोन तुका पुस्तक धाडता आशिल्लें पळय तिणें एक बी वाचिल्लें नाशिल्लें मात हे लास्ट सिक्स मंथ्सान दोन तिका कॅन्सर जावन आशिल्ले आणि तिघे कडे कसलेय करचे जायनाशिल्ले म्हणून तीन बशीर कडे डस्टिंग कोण हे पुस्तक वाचचे प्रयत्न केले आणि हे वाचून घेऊन ती कशी भितर वेल्यान डिझायर जाता आशिल्ले तिघे ते लास्ट डिझायर आशिल्ले तुमकां सांगिल्ले अश म्हण आपले प्रभुपदा बुक्स खंयचे आसा पळय ते केन्ना कशी लोकांक चेंजीस हाडटाची तांचो तूं बरें कितके म्हळ्यार तिघे अंतकालान तिणें वृंदावना वचचे विचार केलो म्हणून तशें आमचेर कोण मनशाक तो कशी चेंज करता म्हणून सांगचे जायना. तशीची थर्ड फेलियर सार गुड म्हण आतां हताश जावचे ना म्हणटा आपले केन्ना एक म्हणटा ना म्हणलें कोणा ना यो मेळचें कांय विकचें जायना हांव पुस्तक वितरण करचें जायना अशें म्हणून आमी लेखचे न्हय. हे ड्रंकर्ड सारका आनी एक तर सांगिल्लें आसा तुमकां आनी एक ड्रंकर्डान तूं एक म्हणलें खंय तेन्ना एक ड्रंकर्ड म्हण खंय हे पुरो पुस्तक इनकम्प्लीट आसा म्हणाल खंय एक ड्रंकर्ड ते विकतले म्हण खंय तुगेले हे भगवत गीता इनकम्प्लीट आसा म्हण खंय हे डिवोटीन ताका इग्नोर करचे प्रयत्न केल्यार तो हडोडान वदरचे सुरू केले खंय तेन्ना आनी एक ड्रंकर्ड येत खंय म्हणटा ते मनशा म्हण खंय तूं कसं गो तूं ते इनकम्प्लीट आस म्हणू तूं हिंदू न्हय नेवे म्हळे खात्रेक तूं अशें म्हणटा आसा तर ना ना हांव हिंदू म्हण खंय दोनी लोक वाटाघाट करता आनी हो डिवोटी पळयता आस खंय तेन्ना तो म्हण पयले मनुष्य म्हण खंय हांव हिंदू तो म्हणटा न्हय तूं जर हिंदू आशिल्लो आसल्यार तूं हे पुस्तक घेवक आशिल्लें म्हणटा हांव घेतलें न्हय म्हणून घेवन तो पयशे दिन घेवन घेत खंय तशी ताका पळोवन तो दोगी लोक घेता म्हण जाले कडे दोगी लोक कृष्णा बुकां बी घेता म्हण जाले ह्या उलयता उलयताची हांव हिंदू म्हणून तो खंयचे पॉयंट रेस केली आशिल्ली पळय हे बुक इनकम्प्लीट आशिल्लें म्हळ्यार तो विसर न्हू दोगी लोक दोस्त जावन वता आसली. सो केन्ना आमी ह्या जेची रियलायझेशन अगदी विचित्र उरच्या शकताची तशी सेलर आले आनी की मस्त एक्झाम्पल्स आसाची हांग एक लास्ट एक हे एक तुम्ही आयकल उरचे फावट हे आवाज येत आस मा एक मिनिट हां तू आवाज लाने के लिए क्या करने का ये अगर मुझे वीडियो में कौन सा सेटिंग करना होता शेयर ऑडियो का ऑप्शन है कहां पर स्टॉप शेयर पर ओके शेयर स्क्रीन सिलेक्ट कर और यहां पे शेयर ऑडियो है ना शेयर साउंड ओके आई वाज एग्जामिनिंग वेरी केयरफुली And I have come to the conclusion that all your ailments, that is, you are passing sleepless night, you are feeling depressed, you are irritable, you have got indigestion, acidity, constipation, obesity and diabetes also. These what I call are lifestyle diseases. You don't require a doctor to treat them. If you read Bhagavad Gita properly, and follow it correctly, most of your ailment will disappear. You will be surprised that in Bhagavad Gita,
Lord Krishna has even advised what you should eat, what you should not eat, how you should eat, everything he has advised. If you follow that, you will not require any doctor or medicine. Now that you have come to me, I have examined you, I am giving you few tablets, but along with that, I am giving you a copy of the Bhagavad Gita. You read it very carefully, follow it very carefully, and come to me after 4 months and tell me what changes you feel in your body just by following Bhagavad Gita and not taking any tablets. आमगेल प्रधानमंत्री स्वतः कसं म्हणतात सांगा, भगवद्गीता इज होल इज फॉर होल वर्ल्ड म्हणून तो कोणाकच मेळचे पळय प्रधानमंत्री मोदी तो ताणें भगवद्गीता कॉपी दवरणूक घेतिल्ली उरता आनी तो दिता. इतलं पसून तो प्रिचींग करतात आनी कोणाचे सांगता म्हणा. आम्ही तर इस्कॉना लेवलार जाले, प्रधानमंत्री लेवलाचेर बी करता असाची आनी मस्त रियलायझेशन सुमार लोकांनी असाची. आम्ही एक आता फायनली हांव कसं शेअर करता म्हणारी, आमकां केन्ना प्रभुपदान आमकां हे इतले चंद ग्रंथांनी दिलेले आसा तेन्ना आमी लेखा की हे एक आमकां एक अवसर आमी प्रभुपदाक आमगेले एक ग्रॅटिट्यूड आमी एक्सप्रेस करचे. कितलं आमी चड पुस्तक वितरणान इनवॉल्व जाता की तितलं आमी प्रभुपदाला आमचेर कितलं ऋण आसा ते आमी चुकोवचे थोडे थोडे करून करचे प्रयत्न करता असाची. ते जे कॉन्शियसनेस घेऊन आम्ही प्रभुपदा प्रसन्न कशी करचे, कृष्णा कशी प्लीज करचे ते इंटेन्शनार आम्ही केन्ना करताची. तेन्ना बुक डिस्ट्रिब्युशन म्हणजे हे विंगड विंगड मेथड सांगिल्ले उरचे पावता जे फायदो नुकसान सुमार नवान आमकां कळना येयला आसा. एक कितके आमचेर विनम्रता खंयचे आसा ते वाडता, आमचे जे लोकां प्रती प्रेम भाव वाडता हे पुरा खंयचे आसा, हे केन्ना जाता केन्ना आमी प्रॅक्टिकली करताचे आमगेर केन्ना साधना कितें स्ट्रोंग जाता तेन्ना मात पॉसिबल आसा म्हणून देखता. थँक्यू सो मच. आणि हा आज कसले चड ऑफेन्सिव्ह जो कसले वाईट कोणाक अर्थ जाल नाशिल्ले कसले म्हणील असल्यारी सॉरी म्हणता असा, क्षम मागता असा. आणि आय होप आय सेशना निमित्तान तुम्ही थोडेशे आयकूचे थोडेशे कळण आयलो भावा. धन्यवाद माताजी, थोड चड तास समय घेतिल्ला असा ताजे बद्दल रिअली सॉरी. हरे कृष्ण माताजी, ब्युटिफुल सेशन आशिले. टाइम गेलेले कळील ना आमकां आणि तुम्ही एक्सप्लेन केलं बी आम्ही रेडी आशिले सांगतात ऐकूचात. आजी भगवद्गीते बुक डिस्ट्रिब्युशन आणि त्याचे रिडींग इतकं इम्पॉर्टंट असा म्हणून तुम्ही लाईक आमकां एक्झाम्पल आणि प्रेझेंटेशन थ्रू सांगून दिलेलं असा. मस्त थँक्स तुमकां. तसेच बेसिक कीज ऑफ इस्कॉनाचे, की व्हॅल्यूज ऑफ इस्कॉन आणि 6 इझी मेथड्स ऑफ डिस्ट्रिब्युटिंग द बुक्स, तशी टिप्स अँड टेक्निक्स ऑफ बुक्स डिस्ट्रिब्युशन आणि प्रिपरेशन, कशी आम्ही बुक डिस्ट्रिब्युशन वच पुढे कशी प्रिपेअर जावका आणि द स्टेप्स 3 स्टेप्स बुक डिस्ट्रिब्युशन करते काउंटर आर्ग्यू आम्ही कशी करका ते पुरा तुम्ही चंद्रकांत आमकां सांगून दिलेलं असा माताजी. मस्त थँक्स तुमकां. कोणाक तर डाऊट असले विचार कसले क्वेश्चन असले निमगोचे कोणाक कमेंट क्वेश्चन खंयचे आसले तरी हांव मेजेन प्रयत्न करता की हांव सांगचे प्रयत्न करता तुम्ही विचारचे शकता जी मेजेचेर साध्य आशिल्ले असल्यारी गुरु कृपा आशिल्ले असल्यारी साध्य आशिल्ले असल्यारी हांव सांगचे प्रयत्न करता. आणि आज सेशना बद्दल खंयचे सांगिल असा उदाहरण खंयचे हांव सांगील म्हण ते मग स्वतः वर्ड्स थोडेशे उरचे फाव असा, पण हांवे लेक्चर्सा थ्रू ऐकले, म्हालगड्याल थ्रू ऐकले आणि गुरु थ्रू ऐकले ते थ्रू असा. त्याच्या खातीर एक पुरा क्रेडिट तांक वता असा. मग एक बस माध्यम केलेलं असा हे भागवत पुराणान ताजे बद्दल हांव मस्त मस्त धन्यवाद दिता असा. थँक्यू माताजी, इतले चंदकन एक्सप्लेन केला कोणाक कसले डाऊट ना तितले चंदकन मना गेला आमकां. मस्त थँक्स तुमकां. नरसिंह प्रणाम सांगतो माताजी. नमस्ते नरसिंहाय,
प्रह्लाद लाद दाईनी हिरण्यकशिपोर्वक्षः शिलाटङ्कनखालये इतो नरसिंहो परतो नरसिंहो यतो यतो यामि ततो नरसिंहो बहिर्नरसिंहो हृदये नरसिंहो नरसिंहादिं शरणं प्रपदे तव करकमलवरे नखम् अद्भुतशृङ्गम् दलितहिरण्यकशिपु तनुभृङ्गम् केशवधृत नरहरिरूप जय जगदीश हरे जय जगदीश हरे जय नरसिंहदेव जय नरसिंहदेव जय नरसिंहदेव जय नरसिंहदेव जय जय प्रभुपाद जय प्रभुपाद जय प्रभुपाद जय जय प्रभुपाद जय प्रह्लाद महाराज प्रह्लाद महाराज प्रह्लाद महाराज जय जय प्रह्लाद महाराज सर्व विघ्न निवारक नरसिंह महाराज की जय। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 रामा राम राम हरे 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 कृष्णा।